आताच मी लीलावतीचे आयसीयू मधन नॉर्मल रूम मध्ये आली आणि आपल्या सोबत याच्यासाठी संवाद साधत आहे. सगळ्यात पहिला संवाद आपल्या सोबतच साधत आहे की आपले जेवढेही लोक चिंता करत होते, प्रार्थना करत होते, आपले प्रार्थनामुळे मी आज मरता मरता जे वाचून इथपर्यंत पोहोचली आणि जे प्रवास गेल्या 5-6 दिवसाचा प्रवास मी केला, अमरावती, नागपूर, नागपूर, मुंबई आणि आयसीयू आणि आयसीयूच्या बाहेर आता आल्याबरोबर आपल्याला मी फक्त एकच सांगायला हा व्हिडिओ करत आहे की मी मला आता कालपासून आता मी थोडीशी बरी आहे म्हणून आपण कोणीही चिंता करू नये आणि तुमच्यासोबत माझे लहान लहानचे मुलंही माझी घरात काळजी करत होते त्यांनाही सुद्धा हा व्हिडिओ पाठवणं आणि जे मी मरता मरता वाचली त्याच्या मागचं कारण जे मला वाटतंय की कुठे ना कुठे मी चांगले काम आणि तुमच्या मनात मी आपल्या सगळ्यांची प्रार्थना माझ्या पाठीशी होते आणि आज मी थोडी बरी होऊन नॉर्मल रूममध्ये शिफ्ट झालेली आहे आणि देवानी परत मला एक संधी दिली पाहिजे हे प्रार्थना करत होते की मी माझ्या लोकांचा अजून चांगला काम करून चांगले काम केले पाहिजे म्हणून मला परत लोकांमध्ये नॉर्मल होऊन लवकरात लवकर बरा करून त्यांची मदत पाठवा आणि त्याच जोमाने मी परत माझ्या लोकांसाठी काम केलं पाहिजे. आणि आज 15 ऑगस्ट आहे, सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलेच आशीर्वादाने आज मी वाचली. बस सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद.